पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासाची कामे मार्गी लागत असून सर्वांगीण विकास होत आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यातील ओसरली बुद्रुक आणि गाडेश्वर येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक जिल्हा वार्षिक निधीमधून अंगणवाडी बांधण्यात आली आहे. या अंगणवाडीचे भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी नागरी समस्या मार्गी लागल्या तर गावाचा विकास होतो ही कामे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लागली आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्रित राहून गावाचा विकास कसा होईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला पाहिजे असे प्रतिपादन केले. शिक्षण हा मानवी जीवनाचा एक मूलभूत पैलू आहे जो आपले भविष्य घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक जिल्हा नियोजन निधीमधून पनवेल तालुक्यातील ओसरली बुद्रुक येथे 8,50,000 तसेच गाडेश्वर येथे 8,50,000 रुपयांच्या निधीमधून अंगणवाडी बांधण्यात आली आहे. या अंगणवाडीचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. दरम्यान ओसरली येथे झालेल्या कार्यक्रमावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, वसंत काठवले, नितीन काठवले, राजेंद्र पाटील, बाळाराम पाटील, लक्ष्मण लबडे, सीताराम डांगरकर, लहू ठाकूर, बाळाराम ठाकूर तर गाडेश्वर येथे झालेल्या अंगणवाडीच्या उद्घाटनावेळी पद्माकर शेळके, माजी सरपंच राजेंद्र भोईर, उपसरपंच गणेश पाटील, रुपेश भोईर, नारायण भगत, महादू शेठ वारगडा, गणपत भगत, बेबी भगत, अनिस सफरा, गोपीनाथ सफर, निलेश भगत, राहुल भगत, दीपक भगत, जनार्दन गावडे, निनाद भगत, प्रथमेश ढुमणे, जगन्नाथ ढुमणे, शंकर ढुमणे, नामदेव सफरा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. एक अतिशय चांगली अशी इमारत या ठिकाणी बांधून आपण घेतली, त्याबद्दल आपण सर्व गाववाल्यांच्या कार्यकर्त्यांचे मनापासून मी आभार मानतो. की अतिशय मुलांना चांगली अशी बसण्याची व्यवस्था आता या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून आपल्या गावाचा विकास होत असताना शाळा चांगली पाहिजे, अंगणवाडी चांगली पाहिजे, स्मशानभूमी चांगली पाहिजे आणि गावातला रस्ता चांगला पाहिजे. मग या चारही गोष्टी तशा चांगल्या आपल्या झालेल्या आहेत. वेदन माझ्याकडे येऊन मी मला त्रास देतात अजून असं पण कुठल्या तरी यादीमध्ये एक काम तुमच्या गावाचा अंतर्गत रस्त्याचं आलेलं आहे. भरपूर विकासाची कामं आपण उसरली गावामध्ये करण्याचा प्रयत्न आपण सतत करत असतो आणि म्हणून आपल्या कार्यकर्त्याची साथ असल्यानंतर काम करायला पण जरा मजा येते आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्र राहून आपल्या गावाचा विकास कसा होईल त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एकत्र राहून प्रयत्न करावा. आम्ही मंडळी आहोतच कामं करायला. या अंगणवाडीचं उद्घाटन होत असताना खरोखर आनंद होतो की चांगली वास्तू आपल्या निधीमधून झाली. आता आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचं जे लक्ष आहे आपल्या तालुक्यावर, आपल्या गावांवर, ते अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व गावामध्ये कुठं कामं झाली नाही, कुठं झालेली जास्त आहे ते सर्व बघत असतात आणि म्हणून संपूर्ण गावांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं एकीकडे लक्ष असतं आणि म्हणून ही कामं सर्व चांगली होत असतात. मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की आपणसुद्धा ही कामं टाकली ती वेळेवर पूर्ण झाली तर त्या कामाला जरा मजा येते आणि म्हणून तुम्ही दिलेली कामं वेळेवर पूर्ण करता त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. आपले अंगणवाडी